कोर्स नंबर इंजिन 232 फार्म मशीनरी अँड पॉवर. तर हा होल कोर्स ह्याच्यावरती आहे की आपण फार्मवरती जे फार्म ऑपरेशन करतो त्याच्यामध्ये जे काही पॉवर आपण वापरतो, जसं की मजूर असतील किंवा ॲनिमल्स आपण वापरतो, ठीक आहे, प्राणी, किंवा सोलार एनर्जी आपण वापरतो, इलेक्ट्रिकल एनर्जी आपण वापरतो, किंवा ट्रॅक्टर वापरतो. आता अगोदर जास्त ॲनिमल पॉवर वापरली जायची, पण सध्या सगळे प्लफिंग वगैरे करण्यासाठी किंवा हार्वेस्टिंग करण्यासाठी सुद्धा सध्या मशीन वापरल्या जातात. ठीक आहे, तर अख्ख्या या कोर्समध्ये तुम्हाला फक्त काय शिकायचं आहे, व्हॉट आर दी मशिनरीज युज्ड फॉर फार्म ऑपरेशन्स अँड व्हॉट इज द कॉस्ट ऑफ दॅट मशिनरीज, म्हणजे त्या मशिनरी यूज करणं किंवा ॲनिमल पॉवर किंवा ह्युमन पॉवर यूज केलं तर तुम्हाला किती कॉस्ट पडते तुमच्या फार्मवरती. तो सिंपल हा कोर्स आहे इंजिन 232. टॉपिक आहे बघा सोर्सेस ऑफ फार्म पॉवर. सोर्सेस ऑफ फार्म पॉवर की कुठले सोर्सेस आपण वापरतो, त्याच्यामध्ये पॉवर, मेकॅनिकल पॉवर, इलेक्ट्रिकल पॉवर, सोलर पॉवर अँड लास्ट पॉईंट स्कोप ऑफ मेकॅनायझेशन. ठीक आहे, विचारण्यासारखा क्वेश्चन असा आहे, ऑब्जेक्टिव्ह आहेत ह्युमन पॉवर मध्ये वगैरे 2-3. लेक्चर नंबर 1 लाईन टू लाईन आपण जातोय. फार्म पॉवर, सोर्सेस ऑफ डिफरंट फार्म पॉवर, ऍडव्हान्टेजेस अँड डिसअडव्हान्टेजेस अँड थर्ड पॉईंट फार्म मेकॅनायझेशन. फार्म मेकॅनायझेशन म्हणजे काय? सिंपल फार्म मेकॅनायझेशन म्हणजे काय? फार्म वरती मेकॅनायझेशन वापरणं म्हणजे मशिनरी वापरणं म्हणजे फार्म मेकॅनायझेशन. सिंपल. ठीक आहे, आता बघा फर्स्ट पॉइंट आहे फार्म पॉवर. व्हेरियस टाइप्स ऑफ ॲग्रिकल्चर ऑपरेशन्स परफॉर्म्ड ऑन अ फार्म कॅन बी ब्रॉडली क्लासिफाईड ॲज, म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे जे ॲग्रिकल्चर ऑपरेशन आपण आपल्या फार्मवरती करतो त्या 2 वर्कमध्ये डिवाइड केलेले आहे. फर्स्ट आहे ट्रॅक्टिव्ह वर्क आणि सेकंड आहे स्टेशनरी वर्क. ट्रॅक्टिव्ह वर्कमध्ये काय होतं, सच्या प्रिपरेशन म्हणजे सीडबेड तयार करणं, त्यानंतर कल्टिवेशन करणं, हार्वेस्टिंग करणं, कापणी करणं आणि ट्रान्सपोर्टेशन, त्या प्रॉडक्टचं ट्रान्सपोर्टेशन करणं. हे कशामध्ये येतं? ट्रॅक्टिव्ह. ठीक आहे, म्हणजे एक ट्रॅक असतो या वर्कचा. काय असतो? ट्रॅक असतो, एक रूट असतो. आणि स्टेशनरी, स्टेशनरी म्हणजे ते स्टेशनरी असतात म्हणजे स्थिर असतात हे वर्क. ठीक आहे, म्हणजे या बघा सिम्पल डिफरन्स. ट्रॅक्टिव्ह मीन्स यांचा ट्रॅक असतो, ट्रॅक एक रूट असतो यांचा. आणि स्टेशनरी म्हणजे स्थिर, हे कायम राहणाऱ्या गोष्टी असतात स्टेशनरी वर्क. आणि हे ट्रॅक्टिव्ह वर्क जे आहे ते बदलणार असतं, म्हणजे सीडवेड प्रिपरेशन आपण कधी वापरू शकतो किंवा कधी वापरू शकत नाही, कल्टिवेशन आपण करू शकतो किंवा करू शकत नाही, हार्वेस्टिंग पण तसंच आहे, आणि ट्रान्सपोर्टेशन, ट्रान्सपोर्टेशन आपण कधी करतो कधी करत नाही. ठीक आहे, आणि तसं स्टेशनरी वर्क, स्टेशनरी वर्क मध्ये सिलेज कटिंग, फीड ग्राइंडिंग, थ्रेशिंग, विनोइंग, लिफ्टिंग ऑफ इरिगेशन वॉटर, हे स्टेशनरी स्थिर गोष्टी आहेत, म्हणजे तिथल्या तिथं आपण करतो. ठीक आहे, तर हे 2 कॅटेगरी पडतात फार्म पॉवर वर्कच्या. ठीक आहे, बघा दीज ऑपरेशन आर डन बाय डिफरंट सोर्सेस ऑफ पॉवर. हे जे ऑपरेशन आहेत विनोईंग, थ्रेशिंग, हार्वेस्टिंग, हे वेगवेगळे पॉवर वापरून आपण करतो. अँड नेमली काय आहे त्याच्यामध्ये? ह्युमन पॉवर, मजूर जे असतात आपल्या शेतामध्ये काम करणारे. ॲनिमल म्हणजे जसं की बैल असेल. ठीक आहे, त्यानंतर मेकॅनिकल पॉवरमध्ये ऑइल इंजिन आपण वापरतो, ट्रॅक्टर्स वापरतो. इलेक्ट्रिकल पॉवर, इलेक्ट्रिकल पॉवरमध्ये इलेक्ट्रिक पण मशिनरीज आपण वापरतो. अँड रिन्युएबल एनर्जी. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय येतं? सोलार एनर्जी, सोलार एनर्जी पण वापरतो आपण कधी कधी. बायोगॅस वापरतो, बायोमास आणि वाईंड एनर्जी सुद्धा आपण वापरतो. ठीक आहे, तर हे सिंपल तुम्हाला इंट्रोडक्शन होतं व्हॉट इज पॉवर, फार्म पॉवर म्हणजे फार्मवरती आपण कुठला पॉवर वापरतो. सगळ्या प्रकारच्या पॉवर आपण फार्मवरती आपल्या वापरतो. त्यामध्ये फर्स्ट आहे आता ह्युमन पॉवर. ह्युमन पॉवर म्हणजे आपण शेतकरी जो राबत असतो, दॅट इज ऑल्सो ह्युमन पॉवर. अँड द लेबर म्हणजे मजूर जे आपण लावतो ते सुद्धा ह्युमन पॉवर आहे. तर बघा ह्युमन बिईंग्स आर द मेन सोर्सेस ऑफ पॉवर फॉर ऑपरेटिंग स्मॉल टूल्स अँड इम्प्लिमेंट्स ऍट द फार्म. ह्युमन बिईंग हे काय तर मेन सोर्सेस आहेत पॉवरचे, जे स्मॉल टूल म्हणजे छोटे छोटे टूल्स आणि इम्प्लिमेंट फार्मवरती ऑपरेट करण्यासाठी वापरले जातात. म्हणजे विडिंग असेल, म्हणजे खुरपायचं असेल तरी माणूस ते काम करतो, किंवा छोटे छोटे जे हत्यार आहेत ते वापरून जे ऑपरेशन करायचं त्याच्यासाठी माणूसच करतो, आपण मशीन लावत नाही मोठी त्याच्यासाठी. ठीक आहे, त्यानंतर बघा दे आर ऑल्सो एम्प्लॉइड फॉर डुईंग स्टेशनरी वर्क. थ्रेशिंग करण्यासाठी लेबर मजूर लावतो आपण, चारा कापणी करण्यासाठी, लिफ्टिंग इरिगेशन वॉटर, इरिगेशन वॉटर म्हणजे दारं धरणं, त्याच्यासाठी सुद्धा मजूर असतो, म्हणजेच काय ह्युमन पॉवर वापरतो आपण. अँड ऑफ द टोटल रुरल पॉप्युलेशन इन इंडिया, इंडियामधली टोटल जेवढी ग्रामीण लोकसंख्या आहे त्यापैकी ओनली 30% इज अवेलेबल फॉर डुईंग फार्म वर्क. त्यातली फक्त 30% पॉप्युलेशन जी आहे ती फार्म वर्क करण्यासाठी म्हणजे मजुरी करण्यासाठी अवेलेबल आहे.
ठीक आहे, याचा अर्थ काय होतो बघा, की अख्ख्या पॉप्युलेशनपैकी फक्त 30% हे फार्म वर्क करण्यासाठी अवेलेबल आहे. त्याचा अर्थ काय होतो, द इंडिकेशन द डिक्लाइनिंग नंबर ऑफ लेबर्स एम्प्लॉइड फॉर ऍग्रीकल्चर, म्हणजे ऍग्रीकल्चरला मजुरांची संख्या कमी आहे. ठीक आहे, अँड ऑन एन एव्हरेज अ मॅन डेव्हलप्स नियरली 0.1 हॉर्स पॉवर, दॅट इज एच पी, लॉंग फॉर्म ऑफ एच पी, हॉर्स पॉवर. एक व्यक्ती 0.1 एच पी एवढी पॉवर डेव्हलप करतो. किती? 0.1 एच पी. फर्स्ट बघा, इझिली अवेलेबल असतात अँड युज फॉर ऑल टाईप्स ऑफ वर्क्स. म्हणजे एखादी मशीन फक्त थ्रेशिंगचंच काम करत असेल तर त्या मशीनला तुम्ही विनोईंग करायला लावू शकता का? नाही. ठीक आहे, एखादा ॲनिमल समजा बैल असेल, ऑक्स, तो जर प्लफिंग करू शकत असेल, म्हणजे प्लफिंगसाठीच वापरतो आपण, त्याला आपण थ्रेशिंग करायला लावू शकतो का? नाही. तसं ह्युमन एक व्यक्ती असा आहे किंवा ह्युमन पॉवर ही अशी पॉवर आहे जी सगळी कामं करू शकते. ह्युमन प्लफिंग म्हणजे मशीन वापरून प्लफिंग करू शकतो, थ्रेशिंग करू शकतो, विनोईंग करू शकतो, इरिगेशन वॉटर लिफ्ट करू शकतो, सोईंग करू शकतो. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी ह्युमन पॉवर करू शकतो, ह्युमन करू शकतो. त्यामुळं हा एक ऍडव्हान्टेज आहे. डिसऍडव्हान्टेज मध्ये काय बघा, कॉस्टलिस्ट पॉवर कम्पेअर्ड टू ऑल अदर फॉर्म्स ऑफ पॉवर. कॉस्टलिस्ट म्हणजे जास्त खर्चिक आहे अँड व्हेरी लो इफिशियन्सी, म्हणजे एक ठराविक काळासाठी ह्युमन माणूस राबू शकतो. जशी मशीन आपण कंटिन्युअस कितीही तास वापरू शकतो, तसं ह्युमन पॉवर आहे का, व्यक्ती आहे का? नाही. ठीक आहे, रिक्वायर्स फुल मेंटेनन्स वेन नॉट इन यूज. काय म्हणलेले? रिक्वायर्स फुल मेंटेनन्स वेन नॉट इन यूज, जेव्हा त्याचा वापर नसेल त्यावेळेस त्याला फुल मेंटेनन्सची गरज आहे. अँड अफेक्टेड बाय वेदर कंडिशन अँड सीझन. तर वेदर कंडिशन म्हणजे वातावरण बदललं, सीझन बदलला की व्यक्तीवर परिणाम होतो, त्याच्या हेल्थवरती परिणाम होतो. मग सीझन बदलला की तो वर्क करू शकतो की नाही, असा पण डिफरन्स आहे. फॉर एक्झाम्पल, नेक्स्ट आपल्या पॉवर आहे, सोर्स ऑफ फार्म पॉवर, ॲनिमल पॉवर. म्हणजे त्यात आपण प्राणी वापरतो. ठीक आहे, ॲनिमल पॉवर. आता बघा, द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ फार्म पॉवर ऑन दी फार्म ऑल ओव्हर दी वर्ल्ड अँड पर्टिक्युलरली इंडिया इज ॲनिमल. म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ पॉवर, सगळ्यात महत्वाचा सोर्स पॉवरचा फार्मवरती आणि ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये आणि इंडियामध्ये कोण आहे तर प्राणी, ॲनिमल. ठीक आहे, अँड इट इज एस्टिमेटेड दॅट नियरली 80% ऑफ द टोटल ड्राफ्ट पॉवर युज इन ॲग्रिकल्चर थ्रू आउट दी वर्ल्ड इज स्टील प्रोव्हाइडेड बाय ॲनिमल्स. म्हणजे काय म्हणलेलं आहे की नियरली 80% टोटल ड्राफ्ट पॉवर जी आहे, ठीक आहे, जी ॲग्रिकल्चरमध्ये वापरली जाते अख्ख्या जगामध्ये, ती अजून सुद्धा ॲनिमल प्रोव्हाइड करतात. म्हणजे 80% जी पॉवर आहे फार्मवरती ते सगळे ॲनिमल प्रोव्हाइड करतात. अँड इंडिया इज हॅव्हिंग 22.68 करोड कॅटल्स, विच इज हायएस्ट इन दी वर्ल्ड. तर लक्षात ठेवा ह्याच्यावरती दोन MCQ. इंडिया रँक्स फर्स्ट इन कॅटल पॉप्युलेशन ॲज वेल ॲज इन मिल्क प्रोडक्शन. इंडिया रँक्स फर्स्ट इन कॅटल पॉप्युलेशन अँड इन मिल्क प्रोडक्शन, म्हणजे सगळ्यात जास्त कॅटल पॉप्युलेशन ही इंडियामध्ये आहे आणि सगळ्यात जास्त मिल्क प्रोडक्शन ही इंडियामध्ये होतं. ठीक, लक्षात ठेवा दोन ऑब्जेक्टिव्ह. नेक्स्ट, मेनली बुलक्स अँड बफेलोज हॅपन टू बी द प्रिन्सिपल सोर्सेस ऑफ ॲनिमल पॉवर ऑन इंडियन फार्म्स. म्हणजे आपल्या इंडियन फार्म्सवरती, आपल्या फार्म्समध्ये मेनली कुठले ॲनिमल वापरले जातात? बुलक्स आणि बफेलो. ठीक आहे, बुलक्स आणि बफेलो म्हणजे बैलगाड्या आणि म्हशी. ठीक आहे, हावेवर कॅमल्स, हॉर्सेस, डॉंकीज अँड इलेफंट्स आर यूज ऑल्सो यूज फॉर फार्म वर्क. कॅमल्स उंट, हॉर्सेस घोडा, डॉंकीज गाडव आणि इलेफंट्स हत्ती, हे सुद्धा फार्म वर्कसाठी वापरले जातात, पण ते आपल्याकडे वापरले जात नाहीत. ते दुसरे जे प्रदेश आहेत भारताचे, दुसरे जे राज्य आहेत तिकडं वापरले जातात. द एव्हरेज फोर्स अ बुलक कार्ट कॅन एक्झर्ट इज, एव्हरेज फोर्स एक बैलगाडी कितीचा देऊ शकते बघा, नियरली इक्वल टू 1/10 ऑफ इट्स बॉडी वेट. किती? 1/10 ऑफ इट्स बॉडी वेट. म्हणजे त्या बुलक कार्डचं जेवढं वजन आहे त्याच्यापैकी 1/10 एवढा फोर्स, म्हणजे एवढं वजन ते बुलक कार्ड बैलगाडी वाहू शकते. ठीक आहे, हे पण ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवा, 1/10 ऑफ इट्स बॉडी वेट. अँड नेक्स्ट बघा, हे पण ऑब्जेक्टिव्ह इम्पॉर्टंट आहे, पॉवर डेव्हलप्ड बाय अँड एव्हरेज पेअर ऑफ बुलक इज अबाउट 1 HP फॉर युज्युअल फार्म वर्क. ठीक आहे, पॉवर डेव्हलप्ड बाय एव्हरेज पेअर ऑफ बुलक्स, म्हणजे बैलांची एक जोडी म्हणजे थोडक्यात बैलगाडी काय करू शकते, 1 HP पॉवर एवढी डेव्हलप करू शकते. याच्या अगोदर आपण एक मॅनचं बघितलं होतं, किती होतं एक मॅनचा? 0.1 किती होतं? 0.1 HP कोणाचा होता? मॅनचा.
बट बुलक कार्डचं किती 1 HP, ह्याच्यामध्येच कन्फ्युजन होतं जेव्हा ऑब्जेक्टिव्ह येतो त्यावेळेस. ठीक आहे, म्हणजे बैलगाडीपेक्षा मॅन कमी देतो, कमी देतो म्हणजे 0.1 HP आणि बैलगाडी जास्त देते 1 HP. हे दोन ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवा. आता ह्या अॅनिमल पॉवरचे ॲडव्हान्टेज काय आहेत बघा. फर्स्ट आहे इझिली अवेलेबल आहे बुलक कार्ड. ठीक आहे, त्याच्यानंतर युज्ड फॉर ऑल टाईप्स ऑफ द वर्क, सगळ्या टाईपच्या वर्कसाठी आपण वापरू शकतो. ठीक आहे, लो इनिशियल इन्व्हेस्टमेंट, सुरुवातीचे जे इन्व्हेस्टमेंट म्हणजे सुरुवातीला जो आपल्याला पैसा लावावा लागतो तो कमी असतो. अँड सप्लायज मॅन्युअर टू फील्ड अँड फ्युअर टू फार्मर्स, म्हणजे मॅन्युअर कसं सप्लाय करतात आपल्याला माहिती आहे. मॅन्युअर्समध्ये आपण FIM कंपोस्ट वगैरे बनवतो, ते कशापासून बनवतो, डंग म्हणजे शेण आणि युरिन. ठीक आहे, तर हे जे बुलक किंवा बफेलोज आहेत ते काय करतात, मॅन्युअर प्रोव्हाइड करतात म्हणजे एक्स्ट्रा, आणि फ्युअल फार्मरला फ्युअल म्हणून सुद्धा ते ऍक्ट करतात. अँड लिव्ह ऑन फार्म प्रोड्यूस, ते फार्म प्रोड्यूसवरती जगतात. ठीक आहे, म्हणजे जे काही फॉर्डर वगैरे असेल फार्मवरती, आपण जो रेसिड्युअल असतो त्याच्यावरती हे जगतात. त्यांच्यासाठी वेगळं असं पेट्रोल डिझेल वगैरे लागत नाही. हा काही डिसएडव्हान्टेज, हा काही ॲडव्हान्टेज आहे अॅनिमल पॉवरचा. आणि डिसएडव्हान्टेज काय बघा, नॉट व्हेरी इफिशियंट, जास्त इफिशियंट नसतात, म्हणजे आपण त्यांना दिवस रात्र राबवू शकत नाही. सीझन्स अँड वेदर अफेक्ट्स इफिशियन्सी, सीझन आणि म्हणजे सीझन आणि वेदर, वातावरण आणि सीझन चेंज झाला तर त्यांच्या इफिशियन्सीवरती परिणाम होतो. अँड कॅनॉट वर्क ॲट अ स्टेज, म्हणजे ताणून वाढून आपण त्याला काम करू शकत नाही. अँड रिक्वायर फुल मेंटेनन्स व्हेन देर इज नो फार्म वर्क, यांना सुद्धा मेंटेनन्स लागतो. अँड क्रिएट्स अनहेल्दी अँड डर्टी ॲटमॉस्फिअर नियर द रेसिडन्स, हे जिथं ठेवले जातात प्राणी किंवा बफेलोज बुलक्स, तिथं डर्टी ॲटमॉस्फिअर म्हणजे घाण करतात. अँड व्हेरी स्लो इन डुईंग वर्क, खूप हळूहळू काम करतात ॲज कम्पेअर्ड टू मशीन्स, पण माणसापेक्षा जास्त फास्ट ते काम करतात. ठीक, हे काय होते, दोन पॉवर आपण बघितलं आतापर्यंत, मॅन आणि सॉरी ह्युमन पॉवर आणि अॅनिमल पॉवर. ह्युमन पॉवर म्हणजे मॅन 0.1 HP एवढी पॉवर डेव्हलप करू शकतो, आणि अॅनिमल म्हणजे बुलक कार्डची एक पेअर, पेअर लक्षात ठेवा, एक बुलक नाही म्हणजे एक हे नाही, त्यांची पेअर म्हणजे जोडी किती पॉवर क्रिएट करू शकतात, 1 HP. ठीक आहे, आणि दोन्हीचे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज आपण जस्ट नाव बघितले. तिसरी पॉवर आहे, आणि सध्या जगामध्ये ही सगळ्यात अग्रेसर आहे किंवा हीच यूज केली जाते. कुठली पॉवर, मेकॅनिकल पॉवर. तिसरी पॉवर आहे मेकॅनिकल पॉवर. आता बघा, ह्या पॅरेग्राफमध्ये खूप ऑब्जेक्टिव्ह आहेत विचारण्यासारखे तुम्हाला. बघा, इट इज अवेलेबल थ्रू ट्रॅक्टर्स, पॉवर टिलर्स अँड ऑइल इंजिन. मेकॅनिकल पॉवर म्हणजे मेकॅनिकल. ठीक आहे, ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि ऑइल इंजिन थ्रू ही अवेलेबल आहे. अँड द ऑइल इंजिन इज हायली इफिशियंट डिवाइस फॉर कन्व्हर्टिंग फ्युअल इन टू युजफुल वर्क. ऑइल इंजिन जो आहे, द ऑइल इंजिन इज हायली इफिशियंट डिवाइस, म्हणजे खूप उपयोगी अशी डिवाइस आहे. कशासाठी, टू कन्वर्ट फ्युअल इन टू युजफुल वर्क, म्हणजे फ्युअलला युजफुल वर्कमध्ये कन्वर्ट करण्यासाठी ऑइल इंजिन बेस्ट डिवाइस आहे, बेस्ट मेकॅनिकल पॉवर आहे, पॉवरचा सोर्स आहे. द इफिशियन्सी ऑफ डिझेल इंजिन व्हराइज बिटवीन 32-38%. हा क्वेश्चन विचारला जातो की डिझेल इंजिनची इफिशियन्सी विचारली जाते, किती आहे, 32-38%. किती आहे, 32-38%. द इफिशियन्सी ऑफ डिझेल इंजिन इज 32-38%. हा ऑब्जेक्टिव्ह विचारला जातो. वेअर ॲज दॅट ऑफ कार्बोरेटर, कार्बोरेटर फक्त पेट्रोल, म्हणजे जी मशीन किंवा जी गाडी पेट्रोलवरती चालते त्याच्यामध्ये कार्बोरेटर असतो. फॉर एक्झाम्पल टू व्हीलर मध्ये टाकीच्या खाली छोटासा गोल बॉक्स असतो बघा, त्याला आपण कार्बोरेटर म्हणतो. ठीक आहे, तर हा लक्षात ठेवा, कार्बोरेटर म्हणजे पेट्रोलवरती चालणारे इंजिन. कधीही लक्षात ठेवा, तिथे जर पेट्रोल मेन्शन नसेल केलं तर ते कार्बोरेटर जर असेल तर ओळखून घ्यायचं की पेट्रोल आहे ते. कार्बोरेटर मीन्स पेट्रोल, लक्षात ठेवा कधीही. अँड दॅट ऑफ कार्बोरेटर इंजिन मीन्स पेट्रोल इंजिन इज इन द रेंज ऑफ 25-32%. ह्या दोघांची इफिशियन्सी विचारली जाते. डिझेल जी की पेट्रोलपेक्षा जास्त आहे, किती आहे, 32-38%. आणि पेट्रोल इंजिनची सुद्धा विचारली जाते, म्हणजेच कार्बोरेटर इंजिन ज्याचे आहे 25-32%. हे दोन ऑब्जेक्टिव्ह विचारले जातात. नेक्स्ट बघा, इन रिसेंट इयर्स डिझेल इंजिन्स, ट्रॅक्टर्स अँड पॉवर टिलर्स हॅव गेन्ड कन्सिडरेबल पॉप्युलॅरिटी इन ॲग्रिकल्चरल ऑपरेशन. रिसेंट इयर्स, मागच्या काही वर्षांमध्ये डिझेल इंजिन, ट्रॅक्टर, पॉवर टिलर यांनी एक कन्सिडरेबल पॉप्युलॅरिटी, म्हणजे ते प्रसिद्ध झालेले आहेत
ऍग्रिकल्चरल ऑपरेशन करण्यासाठी. ठीक आहे, म्हणजे आजकाल प्रत्येक कुठलाही क्रॉप असू द्या, त्याची हार्वेस्टिंग करण्यासाठी, थ्रेशिंग करण्यासाठी मशीनच वापरली जाते. आता अगोदर ॲनिमल पॉवर, ह्युमन पॉवर वापरली जायची, आता सगळ्या गोष्टींसाठी मशीन, म्हणजे फार्म मेकॅनायझेशन जास्त झालेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा. इट इज एस्टिमेटेड दॅट अबाउट 1 मिलियन ट्रॅक्टर्स ऑफ 25 HP रेंज आर इन यूज फॉर व्हेरियस ॲग्रिकल्चर ऑपरेशन इन इंडिया. म्हणजे काय, इट इज एस्टिमेटेड दॅट, इस्टिमेशन मीन्स टू कॅल्क्युलेट, कॅल्क्युलेट करणं, इस्टिमेट करणं म्हणजे कॅल्क्युलेट करणं. तर असं बघितलं गेलेलं आहे की 1 मिलियन ट्रॅक्टर किती, 25 HP चे, कितीचे, 25 HP चे, 25 horsepower चे ट्रॅक्टर हे वेगवेगळ्या ॲग्रिकल्चर ऑपरेशनसाठी इंडियामध्ये वापरले गेलेले. किती HP चे, 25 HP चे, हा एक ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवा. ठीक आहे, 1 मिलियन ट्रॅक्टर 25 HP चे इंडियामध्ये वापरले जात आहेत. सिमिलरली टोटल नंबर ऑफ ऑइल इंजिन्स ऑफ 5 HP फॉर स्टेशनरी वर्क इज 60 lakhs. काय म्हणले, याचप्रमाणे टोटल नंबर ऑफ ऑइल इंजिन, ऑइल इंजिन टोटल किती HP चे, 5 HP चे, 5 HP फॉर स्टेशनरी वर्क इज 60 lakh. म्हणजे 60 lakh ऑइल इंजिन, हे 60 lakh ऑइल इंजिन ज्यांची हॉर्स पॉवर किती, 5 horsepower आहे, ते स्टेशनरी वर्क करण्यासाठी इंडियामध्ये वापरले जात आहेत. अँड नॉर्मली स्टेशनरी डिझेल इंजिन आर यूज फॉर पंपिंग वॉटर, म्हणजे वॉटर पाणी खेचण्यासाठी, फ्लोर मिल्स, ठीक आहे, म्हणजे गिरणीसाठी, ऑइल गनीज, कॉटन गिन्स, चाफ कटर, ठीक आहे, म्हणजे बघा म्हणजे तेल काढण्यासाठी कॉटन गिन्स, म्हणजे त्याचं कॉटनचं गिनिंग करण्यासाठी, आणि चाफ कटर म्हणजे चाफ चारा कापणीसाठी, शुगर केन क्रशर आणि थ्रेशर आणि विनोवर्स यांच्यासाठी, स्टेशनरी डिझेल इंजिन ह्या सगळ्या कामांसाठी, स्टेशनरी वर्कसाठी 5 HP चे ऑइल इंजिन, सॉरी डिझेल इंजिन कुठले, हा डिझेल इंजिन वापरले जात आहेत. ठीक आहे, आता हे मेकॅनिकल पॉवरमध्ये आपण काय बघितलं, बघा मेकॅनिकल पॉवरमध्ये, की मेकॅनिकल पॉवरमध्ये ट्रॅक्टर, पॉवर टेलर, ऑइल इंजिन वापरले जातात. ह्याच्यामध्ये दोन ऑब्जेक्टिव्ह आपण बघितले की डिझेल इंजिनची इफिशियन्सी आहे 32-38%, पेट्रोल इंजिन मीन्स कार्बोरेटेड इंजिन हॅव इफिशियन्सी ऑफ 25-32%. आणि अजून आपण काय बघितलं की इंडियामध्ये 1 मिलियन ट्रॅक्टर 25 HP चे वापरले जात आहेत, आणि ऑइल इंजिन जे आहे ते 5 HP चे वापरले जात आहेत. हे मेकॅनिकल पॉवर होते. आता ह्याचे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज काय बघा. इफिशियन्सी इज हाय ऍज कम्पेअर टू ह्युमन पॉवर, ॲनिमल पॉवर, द इफिशियन्सी ऑफ मेकॅनिकल पॉवर इज मोर. ॲनिमल पॉवर आणि ह्युमन पॉवरच्या कम्पॅरिझनमध्ये ह्या मेकॅनिकल पॉवरची इफिशियन्सी जी आहे ती खूप जास्त आहे. अँड नॉट अफेक्टेड बाय वेदर, वेदर वातावरणाचा काय परिणाम होतो का ट्रॅक्टरवरती, नाही. कॅनॉट रन ॲट अ स्ट्रेच, ठीक आहे, फक्त काय म्हणतो आपण त्याला, म्हणजे सगळ्यांमध्ये हेच आहे की खूप ताणून वाढून आपण काय करू शकत नाही ट्रॅक्टर, असा म्हणजे वर्क मेकॅनिकल पॉवर आपण वापरू शकत नाही, बिकॉज इट रिक्वायर्स डिझेल ऑर फ्युअल्स टू रन. इट रिक्वायर्स लेस स्पेस अँड चीपर फॉर्म ऑफ पॉवर, कमी स्पेस लागतो आणि चीपर सोर्स ऑफ फॉर्म ऑफ पॉवर लागतं, ह्याच्यासाठी ॲडव्हान्टेज आहे ह्याचा. अँड डिसॲडव्हान्टेजमध्ये बघा, इनिशियल कॅपिटल इन्व्हेस्टमेंट इज हाय. कॅपिटल मीन्स भांडवल, कॅपिटल मीन्स भांडवल. जर कोणाला माहित नसेल तर भांडवल म्हणजे काय, तर एखादी नवीन गोष्ट सुरू करण्यासाठी सुरुवातीला जे आपल्याकडे पैसे लागतात. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक किराणा दुकान स्टार्ट करायचं आहे, एक किराणा दुकान तुम्हाला टाकायचं आहे, तर तुम्ही किराणा दुकान टाकण्यासाठी त्या किराणा दुकानामध्ये तुम्हाला माल तर आणावा लागेल, तो माल तुम्ही कुठल्या पैशाने आणणार, तर त्याच्यासाठी तुमच्याकडे अगोदर पैसे असणं गरजेचं आहे, अगोदर पैसे असणं गरजेचं आहे, म्हणजे काय, तुमच्याकडे भांडवल असणं गरजेचं आहे, दॅट इज कॉल्ड एज कॅपिटल. म्हणजे इनिशियल म्हणजे सुरुवातीची, कॅपिटल म्हणजे भांडवल, इन्व्हेस्टमेंट म्हणजे खर्च करणे, म्हणजे सुरुवातीला लागणारा जो पैसा आहे तो जास्त आहे ट्रॅक्टरसाठी. म्हणजे बघा, तुम्हाला ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल तर कमीत कमी लाखांमध्ये पैसे लागतात, किती, लाखांमध्ये, म्हणजे हाय कॉस्ट लागते तुम्हाला, आणि मग ट्रॅक्टर वापरून मग तुम्ही ते पैसे फेडू शकता. ठीक आहे, आणि हा एक डिसएडव्हान्टेज आहे याचा. फ्युअल इज कॉस्टली, जो फ्युअल आहे डिझेल, पेट्रोल, डिझेल लागतो का ट्रॅक्टरला, तर डिझेलची किंमत सध्या तरी महागाई वाढलेली आहे, किंवा डिझेल तसा कॉस्टलीच आहे का, तर डिझेल खूप जास्त लागतो ट्रॅक्टर चालवायचं म्हणलं की. अँड रिपेअर्स अँड मेंटेनन्स नीड्स टेक्निकल नॉलेज, म्हणजे ट्रॅक्टर जे आहे तो रिपेअर किंवा त्याचं मेंटेनन्स, त्याचं इंजिन मेंटेनन्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टींसाठी पण हाय कॉस्ट लागते. ठीक आहे, तर हे थर्ड पॉवर होती मेकॅनिकल पॉवर.
मेकॅनिकल पॉवर म्हणजे आपण काय बघितली, आणि आपण म्हणजे आपला एरिया ऑफ इंटरेस्ट काय आहे, मेकॅनिकल पॉवरच आहे. बिकॉज मेकॅनिकल पॉवर इज इन्क्रीजिंग डे बाय डे. ठीक आहे, म्हणजे ही मेकॅनिकल पॉवर अख्खे, आता जे आपण पॉवर बघितलं, तीन पॉवर, ह्युमन पॉवर, अॅनिमल पॉवर, मेकॅनिकल पॉवर, याच्यामध्ये मेकॅनिकल पॉवरच आपल्या इंटरेस्टची आहे, म्हणजे तीच आपल्याला गरजेची आहे इथून पुढे अभ्यास करण्यासाठी तरी. नेक्स्ट आहे इलेक्ट्रिकल पॉवर. ठीक आहे, इलेक्ट्रिकल पॉवर. नाव डेज इलेक्ट्रिसिटी हॅज बिकम व्हेरी इम्पॉर्टंट सोर्स ऑफ पॉवर ऑन फार्म्स इन व्हेरियस स्टेट्स ऑफ कंट्री. नाव डेज म्हणजे सध्या, इलेक्ट्रिसिटी हॅज बिकम व्हेरी इम्पॉर्टंट सोर्स ऑफ पॉवर, म्हणजे लाईट, म्हणजे विद्युत, काय म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये, इलेक्ट्रिसिटी जी आहे ती खूप इम्पॉर्टंट सोर्स बनत चाललेली आहे पॉवरची, पॉवरचा. फार्मवरती आपण जे यूज करतो, जे काही मशिनरी किंवा इलेक्ट्रिकल मोटार्स वगैरे आहेत, ते वेगवेगळ्या कंट्रीमध्ये इलेक्ट्रिकल पॉवर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जाते. खूप इम्पॉर्टंट सोर्स आहे इलेक्ट्रिसिटी सुद्धा. अँड इलेक्ट्रिकल पॉवर इज यूज्ड मोस्टली फॉर, कशासाठी वापरली जाते इलेक्ट्रिकल पॉवर, टू रन, फॉर रनिंग इलेक्ट्रिकल मोटर्स, फॉर पंपिंग वॉटर, डेअरी इंडस्ट्री, कोल्ड स्टोरेज, फार्म प्रोडक्ट प्रोसेसिंग, कॅटल फीड ग्राइंडिंग. म्हणजे इलेक्ट्रिसिटी, ठीक आहे, लाईट कशा कशासाठी वापरतो आपण, इलेक्ट्रिकल मोटर चालू करण्यासाठी. कशासाठी मोटर, आता वॉटर पंप करण्यासाठी मोटर असते, आपल्याला माहिती आहे मोटर, तुम्हाला माहिती आहे, लाईट आल्याशिवाय मोटर चालू होत नाही. डेअरी इंडस्ट्री, डेअरीमध्ये पण खूप मशिनरी असतात, त्यांच्यासाठी सुद्धा लाईट लागते. कोल्ड स्टोरेज, जसं की फ्रीज असेल, त्यांच्यासाठी सुद्धा लाईट लागते. फार्म प्रोडक्ट प्रोसेसिंग, म्हणजे प्रोसेस करण्यासाठी जे आपण मशिनरी वापरतो, त्यांच्यासाठी सुद्धा लाईट लागते, म्हणजे इलेक्ट्रिसिटी लागते. अँड कॅटल फीड ग्राइंडिंग, म्हणजे कॅटल फीड, म्हणजे कॅटलला म्हणजे फीड करण्यासाठी जे आपण काय म्हणतो आपण, म्हणजे जे काय म्हणतो त्याला आपण, क्रॉप्स जे आहेत ते ग्राइंड करण्यासाठी, म्हणजे बारीक करण्यासाठी सुद्धा आपल्याला लाईट लागते, इलेक्ट्रिसिटी लागते. ठीक आहे, इट इज क्लीन सोर्स ऑफ पॉवर अँड स्मूथ रनिंग. क्लीन सोर्स ऑफ पॉवर आहे आणि स्मूथली तो म्हणजे रन करतात इलेक्ट्रिकल मोटर्स. अँड द ऑपरेटिंग कॉस्ट रिमेन्स ऑलमोस्ट कॉन्स्टंट थ्रू आउट इट्स लाईफ, म्हणजे पूर्ण ते मशिनरी आपण खरेदी केल्यापासून ते मशिनरी खराब होईपर्यंत त्याची जी कॉस्ट आहे ती ऑलमोस्ट कॉन्स्टंट असते. एवढं काही त्याला मेंटेनन्स रिपेअर लागत नाही, जसं की ट्रॅक्टर वगैरे त्यांच्यासाठी लागतो. अँड इट्स मेंटेनन्स अँड ऑपरेशन नीडलेस अटेन्शन अँड केअर, म्हणजे मेकॅनिकलच्या कम्पॅरिझनमध्ये ह्या मशिनींना जास्त एवढं लक्ष द्यावं लागत नाही की हे तार तुटले, वायर तुटले, असं काही एवढं होत नाही. बिकॉज ते स्टेबल असतात, तिथेच असतात ना त्या मशिनरी, त्यांची हालचाल होत नाही. अँड ऑन एन एव्हरेज अबाउट 1/10 ऑफ इट्स टोटल इलेक्ट्रिकल पॉवर जनरेटेड इन इंडिया इज कन्झ्युम्ड फॉर द फार्मर. अप्रॉक्सिमेटली इट इज 4600 मेगावॅट, मीन्स 4600 MW. म्हणजे काय म्हणलेलं आहे, ऑन एन एव्हरेज जेवढी इलेक्ट्रिकल पॉवर इंडियामध्ये जनरेट होते त्यापैकी 1/10 जी पॉवर आहे ती फार्मवर्कसाठी वापरली जाते. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रिसिटी कशी म्हणजे इलेक्ट्रिसिटी कशी क्रिएट करतात. ठीक, विंड मिल असतील, म्हणजे पवनचक्क्या असतील, किंवा थर्मल पॉवर स्टेशन असतील, किंवा थर्मल पॉवर स्टेशन नाही म्हणू शकतो आपण, काय म्हणतो आपण, म्हणजे धरणावरती वगैरे धबधब्यांच्या इथं तसे हे असतात बघा, काही तर नाव आहे त्यांचं, म्हणजे पाण्याच्या वेगामुळे चालणाऱ्या मशिनी असतात, म्हणजे इलेक्ट्रिसिटी क्रिएट होते, काही तर नाव आहे त्याचं, मग 10वीच्या पुस्तकामध्ये आहे बघा. ठीक आहे, तर हे इलेक्ट्रिकल पॉवर होती आपली, म्हणजे इलेक्ट्रिकल पॉवर सुद्धा आपण आपल्या फार्मवरती वापरतो. अँड ह्याचे अडवांटेज डिसअडवांटेजेस काय आहेत बघा, व्हेरी चीप फॉर्म ऑफ पॉवर, खूप चीप म्हणजे खूप स्वस्त म्हणू शकतो आपण बाकीच्यांपेक्षा. हाय इफिशियन्सी, कॅन वर्क ॲट अ स्ट्रेच, कितीही वापरू शकतो. मेंटेनन्स अँड ऑपरेटिंग कॉस्ट इज व्हेरी लो अँड नॉट अफेक्टेड बाय वेदर कंडिशन, वेदर कंडिशनवर वेदरचा सुद्धा काही परिणाम होत नाही. डिसअडवांटेज काय बघा, ह्याच्यात द इनिशियल कॅपिटल इन्व्हेस्टमेंट, म्हणजे सुरुवातीला लागणारा जो पैसा आहे खरेदी करण्यासाठी तो सुद्धा जास्त आहे. रिक्वायर गुड अमाऊंट ऑफ टेक्निकल नॉलेज, तुम्हाला माहिती पाहिजे जे तुम्ही मशीन ऑपरेट करताय, इलेक्ट्रिकल मशीन किंवा मोटर ऑपरेट करताय, त्याच्याबद्दल तुम्हाला टेक्निकल नॉलेज माहीत पाहिजे. अँड इट कॉजेस ग्रेट डेंजर इफ हँडल्ड विदाउट केअर, तर काळजी न घेता जर हँडल केलं तर म्हणजे खूप धोका आहे इलेक्ट्रिकलचा. खूप धोका म्हणजे ह्युमन बॉडी इज द कंडक्टर ऑफ करंट. ठीक आहे, ह्युमन बॉडी करंट कंडक्ट करते, सो करंट जर लागला इट मे बी ऑफ ग्रेट डेंजर. ठीक, किती 4 पॉवर आपण बघितल्या, ह्युमन पॉवर, अॅनिमल पॉवर,
mechanical power, and fourth, electrical power. Then next it is renewable energy. Energy means the energy created or obtained from renewable resources. Renewable म्हणजे जे आपण नव म्हणजे जे पुन्हा क्रिएट होऊ शकतात. ठीक आहे, बघा, इट इज एनर्जी मेनली ऑप्टेन्ड फ्रॉम बायोमास बायोगॅस, सोलार अँड वाइंड आर मेनली यूज इन ॲग्रिकल्चर फॉर पॉवर जनरेशन अँड व्हेरियस ॲग्रिकल्चरल प्रोसेसिंग ऑपरेशन्स. म्हणजे रिन्युएबल एनर्जी ही ती एनर्जी आहे, इट इज द एनर्जी मेनली पासून आपण ऑप्टेन करतो, बायोगॅस आपण ऑप्टेन करतो, सोलार पॉवर असेल, वाइंड असेल, त्यांच्यापासून जी आपण एनर्जी ऑप्टेन करतो ती म्हणजे रिन्युएबल एनर्जी, जी आपण अजून क्रिएट करू शकतो. आणि हे कशासाठी आपण वापरतो रिन्युएबल एनर्जी? मेनली यूज इन ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चरमध्ये आपण मेनली वापरतो पॉवर जनरेट करण्यासाठी अँड व्हेरियस ॲग्रिकल्चरल प्रोसेसिंग ऑपरेशन. वेगवेगळे ॲग्रिकल्चरल प्रोसेसिंग ऑपरेशन करण्यासाठी सुद्धा आपण रिन्युएबल एनर्जी वापरतो. इट कॅन बी यूज्ड फॉर लाइटिंग, लाईटसाठी वापरू शकतो आपण, पॉवर जनरेशनसाठी वापरू शकतो, वॉटर हीटिंग पाणी गरम करण्यासाठी वापरू शकतो, ड्राइंगसाठी वाळवण्यासाठी वापरू शकतो, ग्रीन हाऊस हीटिंगसाठी वापरू शकतो, वॉटर डिस्टिलेशन आणि रेफ्रिजरेशन अँड डिझेल इंजिन ऑपरेशन ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण ह्यावर दिलेल्या रिन्युएबल एनर्जी आपण वापरू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट बघा. दिस टाईप ऑफ एनर्जी इज इनएक्झॉस्टिबल इन नेचर. एक्झॉस्टिबल मीन्स संपून जाणारी अँड इनएक्झॉस्टिबल कधीही न संपणारी. ही जी रिन्युएबल एनर्जी आहे, दिस टाईप ऑफ एनर्जी इज इनएक्झॉस्टिबल इन नेचर, म्हणजे निसर्गामध्ये ही कधीही न संपणारी एनर्जी आहे. अँड अवेलेबिलिटी ऑफ वाइंड एनर्जी फॉर फार्म वर्क इज क्वाईट लिमिटेड. पण वाइंड एनर्जी, ठीक आहे, वाइंड एनर्जीची फार्म वर्कसाठी अवेलेबल आहे ती लिमिटेड आहे, म्हणजे कमी प्रमाणात ती अवेलेबल आहे. अँड वेअर द वाइंड व्हेलॉसिटी इज मोर दॅन 32 किलोमीटर पर अवर, KMPH मीन्स किलोमीटर पर अवर. ठीक आहे, वेअर द वाइंड व्हेलॉसिटी इज मोर दॅन 32 KMPH मीन्स किलोमीटर पर अवर, म्हणजे एका तासाला 32 किलोमीटर एवढा जर वाऱ्याचा वेग असेल तर वाइंड मिल्स शिफ्टिंग वॉटर, म्हणजे ज्या एरियामध्ये, ज्या डोंगराळ प्रदेशांमध्ये जिथं उंच हिल टेकड्या वगैरे आहेत, तिथं जर वाऱ्याचा वेग 1 तासाला 32 किलोमीटर एवढा असेल तरच तिथं वाइंड मिल जी आहे ती वॉटर लिफ्ट करण्यासाठी वापरली जाते. ह्याच्यापेक्षा कमी जर वेग असेल तर तिथं पवनचक्की चालणारच नाही, बरोबर आहे, ती गोल तर फिरली पाहिजे ना. तर जिथं 32 किलोमीटर एवढा वेग आहे, एका ताशी 32 किलोमीटर एवढा वाऱ्याचा वेग पाहिजे, तिथंच वाइंड मिल जे आहेत ते इन्स्टॉल केले जातात. का तर वाइंड मिलचा जो खर्च आहे तो करोडोमध्ये असतो. ठीक आहे, अँड मेन लिमिटेशन फॉर दिस सोर्स इज अनसर्टेनिटी, अनिश्चितता. ठीक आहे, म्हणजे तिथं आपण इन्स्टॉल केले पण ते वाऱ्यानं ते हललेलंच अशातला भाग नाही. ठीक आहे, किंवा आपण आर्टिफिशियल त्याला हलवू पण शकत नाही जाऊन तिथं. दिस इज द मेन डिसअडवांटेज ऑर मेन लिमिटेशन. लिमिटेशन मीन्स मेन तोटा काय आहे, तर अनसर्टेनिटी, अनिश्चितता हा एक तोटा आहे याचा. एव्हरेज कॅपॅसिटी ऑफ वाइंड मिल वुड बी अबाउट पी. एव्हरेज कॅपॅसिटी किती आहे? 0.5 HP. आतापर्यंत आपण किती HP बघितल्या? 0.1 HP फॉर वन मॅन. ठीक आहे, 1 HP फॉर पेअर ऑफ बुलक. आणि इंडियामध्ये सगळ्यात जास्त 25 HP ट्रॅक्टर वापरले जातात. आणि हा 4th HP आपण बघतोय वाइंड मिलचा, तो किती? 0.5 HP. ठीक, अँड देअर आर अबाउट 2540 वाइंड मिल्स इन इंडिया. 2540 पवनचक्क्या आहेत इंडियामध्ये. ठीक आहे, अँड इट इज द चीपेस्ट सोर्स ऑफ फार्म पॉवर अवेलेबल इन इंडिया. सगळ्यात स्वस्त असा काय फार्म पॉवरचा सोर्स आहे इंडियामधला. सोर्सेस ऑफ फार्म पॉवर आपण बघत होतो, त्यामध्ये ह्युमन पॉवर आपण बघितली, ॲनिमल पॉवर आपण बघितली, मेकॅनिकल पॉवर आपण बघितली, इलेक्ट्रिकल पॉवर आपण बघितली, सोलार पॉवर, वाइंड पॉवर आपण बघितली. ठीक आहे, लास्ट पॉइंट ह्याच्यामधला राहतोय स्कोप ऑफ मेकॅनायझेशन. बघा, लास्ट पॉइंट आहे स्कोप ऑफ मेकॅनायझेशन ऑफ लेक्चर 1, फर्स्ट लेक्चर. आता ह्याच्यामध्ये फार्म मेकॅनायझेशन, इंजिनिअरिंग इंटरव्हेन्शन फॉर प्रोडक्शन अँड प्रोडक्टिव्हिटी, पर्सेंटेज शेअर ऑफ डिफरंट पॉवर सोर्सेस,
लेवल ऑफ मेकॅनायझेशन ऑफ डिफरंट ऑपरेशन. तर इथं जेवढा दिलंय ह्यातलं काही इम्पॉर्टंट नाही आहे किंवा हे सिलेबसलाच नाही आहे आपल्या. फक्त काय विचारलंय त्यांनी, स्कोप ऑफ मेकॅनायझेशन, मेकॅनायझेशनचा स्कोप म्हणजे कुठं कुठं मेकॅनायझेशन आपण वापरू शकतो आणि का वापरू शकतो, हे जस्ट सिम्पल आपल्याला बघायचंय. ठीक आहे, बघा. स्कोप ऑफ मेकॅनायझेशन, ऍग्रिकल्चर इज द मोस्ट इम्पॉर्टंट सेक्टर ऑफ द इंडियन इकॉनॉमी. इंडियन इकॉनॉमीचा सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट सेक्टर आहे. बिकॉज वाय? भारतीय अर्थव्यवस्थेचा सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट क्षेत्र किंवा सेक्टर ऍग्रिकल्चर का आहे? बिकॉज 60-70% पीपल ऑफ इंडिया इज इन ऍग्रिकल्चर. 60-70% लोक शेती करतात. म्हणून इंडिया, इंडियन इकॉनॉमीला, आर्थिक म्हणजे अर्थव्यवस्थेला सगळ्यात जास्त इन्कम कुठून आहे? ऍग्रिकल्चरकडून आहे. ठीक आहे, नेक्स्ट. मोस्ट ऑफ द फार्मिंग इज कॅरिड आउट ऑन स्मॉल होल्डिंग. ठीक आहे, मोस्ट ऑफ द एक डिफरन्स आपण म्हणू शकतो काय आहे की जास्त शेती म्हणजे लार्ज फार्मर इंडियामध्ये कमी आहेत. ठीक आहे, बघा सिम्पल मी काय सांगते, लार्ज फार्मर इंडियामध्ये कमी आहेत पण त्यांनी लार्ज लँड ऑक्युपाय केलेले. लार्ज फार्मर इंडियामध्ये कमी आहेत पण त्यांनी लार्ज लँड ऑक्युपाय केलेले. स्मॉल आणि मार्जिनल फार्मर इंडियामध्ये जास्त आहेत पण त्यांनी कमी लँड ऑक्युपाय केलेले आहे. ठीक आहे, म्हणजे इंडिया, इंडिया जे ऍग्रिकल्चरल लँड आहे ते ऍग्रिकल्चरल लँड ठराविक लोकांच्या हातात आहे, म्हणजे जे लार्ज फार्मर आहेत. आणि जे स्मॉल आणि मार्जिनल फार्मर आहेत त्यांच्याकडे जमीन खूप कमी प्रमाणामध्ये अवेलेबल आहे. ठीक, नेक्स्ट बघा. अबाउट 78% ऑफ द फार्म होल्डिंग बिलॉंग्स टू स्मॉल अँड मार्जिनल फार्मर. 78% जी जमीन आहे ती स्मॉल आणि मार्जिनल फार्मरकडे आहे. आणि हे मोठ्या प्रमाणात हे फार्मर आहेत, म्हणजे मोठ्या प्रमाणात जे फार्मर आहेत ते स्मॉल आणि मार्जिनल फार्मर आहेत. आणि बघा, ओनली अबाउट 22% बिलॉंग टू सेमी मेडियम अँड लार्ज फार्म होल्डर. सेमी मीन्स अर्धे, मीडियम म्हणजे मीडियम आणि लार्ज फार्मरकडे फक्त 22% लोक आहेत. सॉरी, 22% जमीन, हा बरोबर आहे, म्हणजे 22% जी पॉप्युलेशन आहे ती फक्त लार्ज फार्मर आहे. 22% जे आहेत ते लार्ज फार्मर आहेत पण त्यांनी जमीन खूप घेतलेली आहे. आणि 78% स्मॉल आणि मार्जिनल फार्मर आहेत पण त्यांच्याकडे जमीन छोटी छोटीशी आहे. ठीक, नेक्स्ट बघा. मोर ओव्हर द इंडियन फार्मर्स हॅव लोएस्ट अर्निंग्स पर कॅपिटा बिकॉज ऑफ लो यील्ड पर हेक्टर फ्रॉम देअर होल्डिंग. म्हणजे इंडियन फार्मर्सकडे लोएस्ट अर्निंग आहे पर कॅपिटा, म्हणजे खूप कमी अर्निंग, कमी इन्कम भेटतं त्यांना. का? तर त्यांना पर हेक्टरला खूप कमी उत्पन्न यील्ड भेटते. ठीक आहे, म्हणजे पर हेक्टरला कमी यील्ड भेटल्यामुळं त्यांचं इन्कम सुद्धा जे आहे ते सुद्धा कमी असतं. अँड फूड ग्रेन प्रोडक्शन इज ऑलमोस्ट स्टॅग्नंट. स्टॅग्नंट मीन्स स्टेबल, म्हणजे ते वाढत पण नाही आणि कमी पण होत नाही आहे. कधी म्हणलेलं आहे, 2002 ते 2002 ला किती होतं? 212 म्हणजे 212.85 मिलियन टन, 212.85 मिलियन टन एवढं होतं. 2006-07 ला 211.78 मिलियन टन, म्हणजे 211.78 मिलियन टन एवढं होतं. म्हणजे आसपासच 211-12 असंच आसपासच ते स्टॅग्नंट स्टेबल राहिलेलं आहे. ठीक आहे, वेरॅज पॉप्युलेशन स्टॅटिस्टिक्स शोज दॅट. ठीक आहे, लोकसंख्येचा जो ग्राफ आहे तो काय दाखवतोय? इंडिया पॉप्युलेशन वॉज 1.065 बिलियन इन जुलै 2004. जुलै 2004 मध्ये किती होती? 1.065 बिलियन एवढी होती. ॲट प्रेझेंट किती आहे? 1.128 बिलियन. अँड प्रोजेक्टेड पॉप्युलेशन म्हणजे भविष्यामध्ये किती असेल? 2021 मध्ये किती असेल? 2 बिलियन एवढी असेल असं म्हणलेलं आहे. प्रोजेक्टेड मीन्स भविष्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे दाखवायचे काय त्यांना, सांगायचं काय स्कोप ऑफ मेकॅनायझेशन मधून, की फूड प्रोडक्शन तर एवढंच आहे, कॉन्स्टंटच राहते, बट पॉप्युलेशन वाढत चाललेले आहे. मग तुम्ही फूड सिक्युरिटी कशी देणार? एवढं फूड प्रोडक्शन जर होत आहे, कॉन्स्टंट फूड प्रोडक्शन आहे पण पॉप्युलेशन वाढत चाललेले आहे, तर तुम्ही एवढे लोक फीड कसे करणार? ठीक, नेक्स्ट बघा. मेकॅनायझेशन इज द ओनली सोल्युशन फॉर इन्क्रीजिंग फार्म प्रोडक्शन पर हेक्टर. ठीक आहे, मेकॅनायझेशन हे फक्त एक सोल्युशन आहे कशासाठी? फॉर इन्क्रीजिंग फार्म प्रोडक्शन पर हेक्टर.
म्हणजे पर हेक्टरला जर यील्ड वाढवायचे असेल, पर हेक्टरला जर फूड प्रोडक्शन वाढवायचं असेल एवढ्या सगळ्या पॉप्युलेशनला फीड करण्यासाठी, तर मेकॅनायझेशन हे एकच सोल्युशन आहे. अँड मेकॅनायझेशन जर झालं तर काय होईल, टू इनेबल अस टू मीट द फूड रिक्वायरमेंट ऑफ ग्रोईंग पॉप्युलेशन, म्हणजे वाढत्या लोकसंख्येला जर तुम्हाला फीड करायचं असेल, फूड प्रोडक्शन जर तुम्हाला वाढवायचं असेल, तर तुम्हाला मेकॅनायझेशन करावं लागेल. दिस इज द फर्स्ट स्कोप ऑफ मेकॅनायझेशन. पहिली गरज काय आहे मेकॅनायझेशनची, विथ द हेल्प ऑफ मेकॅनायझेशन वी कॅन फीड द ग्रोईंग पॉप्युलेशन ऑफ इंडिया. क्वेश्चन आला तुम्हाला ऑफलाईन मध्ये ब्रॉड क्वेश्चन, तर तुम्ही असं लिहू शकता, राईट द स्कोप ऑफ मेकॅनायझेशन, मेकॅनायझेशनचा स्कोप काय आहे, म्हणजे मेकॅनायझेशन का गरजेचं आहे. सो फर्स्ट पॉईंट, मेकॅनायझेशन इज रिक्वायर्ड फॉर फीडिंग द ग्रोईंग पॉप्युलेशन ऑफ इंडिया विथ द इन्क्रीजिंग पर इल्ड, सॉरी इन्क्रीजिंग द प्रोडक्शन ऑफ फार्मर पर इल्ड, पर हेक्टर, पर हेक्टरला फार्मरचं प्रोडक्शन वाढवायचं असे वाढवण्यासाठी आणि ग्रोईंग पॉप्युलेशन फीड करण्यासाठी मेकॅनायझेशन गरजेचं आहे, हा फर्स्ट पॉईंट. नेक्स्ट बघा, देर इज पॉझिटिव्ह कोरिलेशन बिटवीन ऍप्लिकेशन ऑफ इम्प्रूव्ह टेक्नॉलॉजी अँड द लँड प्रोडक्टिव्हिटी. देर इज पॉझिटिव्ह कोरिलेशन. तुम्ही स्टॅटिस्टिक शिकला की तुम्हाला कोरिलेशन काय आहे कळून जाईल कन्सेप्ट. स्टॅट तुम्हाला आहे ना, स्टॅट 231, त्याच्यामध्ये तुम्हाला कोरिलेशन काय आहे कळून जाईल. तर देर इज अ पॉझिटिव्ह कोरिलेशन बिटवीन ऍप्लिकेशन ऑफ इम्प्रूव्ह टेक्नॉलॉजी, इम्प्रूव्ह टेक्नॉलॉजी ऍप्लाय करणं आणि लँड प्रोडक्टिव्हिटी ह्या दोघांमध्ये पॉझिटिव्ह संबंध कसा आहे. ठीक आहे, म्हणजे इम्प्रूव्ह टेक्नॉलॉजी जेवढी आपण ऍप्लाय करू तेवढी लँड प्रोडक्टिव्हिटी आपली जास्त असणार आहे, आणि जेवढं कमी इम्प्रूव्ह टेक्नॉलॉजी आपण वापरू आपल्या फार्मवरती तेवढी लँड प्रोडक्टिव्हिटी ही कमी असणार आहे. म्हणजे ह्या दोघांचा पॉझिटिव्ह संबंध कसा आहे हे सांगितलेलं आहे तुम्हाला. द इफेक्टिव्ह मेकॅनायझेशन कॉन्ट्रीब्युट्स टू इन्क्रीज प्रोडक्शन इन टू मेजर वेज. इफेक्टिव्ह मेकॅनायझेशन काय करतं तर प्रोडक्शन वाढवण्यासाठी कसं कॉन्ट्रीब्युट करतं, दोन वे मध्ये कॉन्ट्रीब्युट करतं. पहिलं काय, द टाइमलीनेस ऑफ ऑपरेशन अँड गुड क्वालिटी वर्क. टाइमलीनेस ऑफ ऑपरेशन म्हणजे मेकॅनायझेशनमुळं, मशीनमुळं वेळेवरती ते ऑपरेशन कॅरी आउट होतं, म्हणजे वेळेवरती आपण कापणी करू शकतो, वेळेवरती आपण सोईंग करू शकतो, वेळेवरती आपण थ्रेशिंग करू शकतो, वेळेवरती आपण तो ट्रान्सपोर्ट करू शकतो. दिस इज टाइमलीनेस ऑफ ऑपरेशन बिकॉज ऑफ मेकॅनायझेशन. अँड सेकंड, गुड क्वालिटी ऑफ वर्क. ठीक आहे, म्हणजे जर मजूर असतील किंवा ॲनिमल असेल त्यांच्यामुळे जर एखाद्या प्रोडक्टची क्वालिटी खराब होत असेल, तर त्या जागी जर आपण मशिनरी वापरली तर मशिनरी काय करते, आपल्या प्रोडक्टची क्वालिटी आहे तशी मेंटेन ठेवते. ठीक आहे, जर क्वेश्चन आला तर तुम्ही काय लिहिणार, मेकॅनायझेशन इज रिक्वायर्ड टू फीड द ग्रोईंग पॉप्युलेशन ऑफ इंडिया बाय इन्क्रीजिंग द प्रोडक्शन ऑफ फार्मर, हा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट तुम्ही काय लिहिणार, मेकॅनायझेशन इज नीडेड टू कॅरी आउट दी ऑपरेशन्स ऑन टाइम. टाइमवरती ऑपरेशन कॅरी आउट करण्यासाठी मेकॅनायझेशन गरजेचं आहे. तिसरा पॉईंट तुम्ही काय लिहिणार, मेकॅनायझेशन प्रोव्हाइड्स गुड क्वालिटी ऑफ वर्क. गुड क्वालिटी ऑफ वर्क प्रोव्हाइड करतं. हे तीन पॉईंट तुम्ही स्कोपमध्ये लिहू शकता. नेक्स्ट बघा, द रिक्वायरमेंट ऑफ पॉवर फॉर सर्टन ऑपरेशन्स लाईक सीड बेड प्रिपरेशन, कल्टिवेशन, हार्वेस्टिंग बिकम्स सो ग्रेट दॅट एक्झिस्टिंग ह्युमन अँड ॲनिमल पॉवर इन कंट्री अपीयर्स टू बी इनएडिक्वेट. म्हणजे रिक्वायरमेंट ऑफ पॉवर, पॉवरची गरज काय आहे, तर जसे की सीड बेड प्रिपरेशन, कल्टिवेशन, हार्वेस्टिंग हे जे ऑपरेशन आहेत ते ह्युमन आणि ॲनिमल पॉवर त्यांच्यासाठी कमी पडते, म्हणजे ह्युमन आणि ॲनिमल पॉवर वापरून सुद्धा हे वर्क वेळेवरती किंवा कॅरी आउट होत नाही आहेत, तर त्याच्यासाठी आपल्याला मेकॅनायझेशनची गरज आहे. ठीक आहे, टू फुलफिल द नीड ऑफ पॉवर फॉर दी स्टेशनरी वर्क्स ऑर ट्रॅक्टिव्ह वर्क्स वी नीड मेकॅनायझेशन. म्हणजे ट्रॅक्टिव्ह वर्क्स आणि स्टेशनरी वर्क कॅरी आउट करण्यासाठी आपल्याला मेकॅनायझेशनची गरज आहे, बिकॉज ह्युमन पॉवर अँड ॲनिमल पॉवर इज इनएडिक्वेट, ती अपुरी पडते, म्हणून मेकॅनायझेशनची गरज आहे. हा चौथा पॉईंट तुम्ही लिहिणार स्कोपमध्ये. ठीक आहे, नेक्स्ट, ॲज अ रिझल्ट द ऑपरेशन्स आर आदर पार्शियली डन ऑर समटाइम्स कम्प्लिटली निग्लेक्टेड. म्हणजे जर ह्युमन पॉवर आणि ॲनिमल पॉवर जर अपुरी पडत असेल तर काय होणार आहे, किंवा ऑपरेशन अर्धे होणार आहेत ते, म्हणजे कापणी अर्धीच होऊ शकते किंवा कम्प्लिटली कापणी म्हणजे हार्वेस्टिंग वरच होणार नाही. आहे तसा ऊस किंवा आहे तसा आपला जो काही क्रॉप असेल तो शेतामध्ये तसाच पडून राहील, तो कुजून जाईल. ठीक आहे, अँड रिझल्टिंग इन लो यील्ड ग्रोथ आर अनटाइमली हार्वेस्टिंग ऑफ बोथ. आता सध्या शुगर केन चालू आहे, ऊस चालू आहे, तर तुम्ही त्याच्यावरती तुरा आलेला बघतो बघा, असं व्हाईट. ठीक आहे, तो काय असतो, तो काय दर्शवतो, ओव्हर मॅच्युरिटी ऑफ शुगर केन. म्हणजे शुगर केन तो पाक म्हणजे हे होऊन चाललेला आहे, मॅच्युअर होऊन चाललेला आहे. ठीक आहे, तर त्यामुळे काय होतं की जो शुगर कंटेंट आहे शुगर केन मधला
तो शुगर कंटेंट जो आहे तो कमी होतो. म्हणजे काय होतं की जर पावर किंवा ऊसतोडीचे लोक अवेलेबल नसतील तर तुम्ही ऊस कापू शकणार आहे का? नाही. तर आपला जो क्रॉप आहे तो तिथेच पडून राहील. म्हणजे थोडक्यातच काय, ॲनिमल पॉवर ह्युमन पॉवर अवेलेबल नसेल किंवा अपुरी असेल तर तुम्ही तुमच्या क्रॉपची हार्वेस्टिंग वगैरे करू शकत नाही. इन फायनली देअर इज अ लॉस ऑफ यील्ड, म्हणजे पूर्ण यील्ड आपली लॉस होऊ शकते. त्याच्यासाठी मेकॅनायझेशनची गरज आहे असं काही होऊ नये म्हणून. येट इंडियन ॲग्रिकल्चर लॅक्स फार्म पॉवर विच नीड्स टू बी इन्क्रीज फ्रॉम 1.25 किलोवॅट पर हेक्टर टू ॲटलिस्ट 2 किलोवॅट पर हेक्टर. ठीक आहे, म्हणजे काय म्हणलेलं आहे की इंडियन ॲग्रिकल्चरकडे फार्म पॉवर अवेलेबल नाही आहे. ठीक आहे, आणि 1.25 किलोवॅट पर हेक्टर एवढ्या फार्म पॉवरपासून आपल्याला कमीत कमी दोन किलोवॅट पर हेक्टर एवढी तर पॉवर आपल्याकडे अवेलेबल असायला पाहिजे, कमीत कमी म्हणलेलं आहे. बट इट विल बी ग्रेट इफ इट विल गो बियॉन्ड 2 किलोवॅट पर हेक्टर. जर 2 किलोवॅटच्या वर जर गेली तर भारीच झालं ते, पण ॲटलिस्ट 2 किलोवॅट पर हेक्टर एवढी तर फार्म पॉवर अवेलेबल असायला पाहिजे. नेक्स्ट बघा, ड्राफ्ट ॲनिमल्स अँड फार्म वर्कर्स आर इम्पॉर्टंट सोर्स ऑफ फार्म पॉवर. ड्राफ्ट ॲनिमल आणि फार्म वर्कर जे आहेत ते सोर्स पॉवर फार्म पॉवरचे इम्पॉर्टंट सोर्सेस आहेत. अँड मेकनायझेशन पॉसिबिलिटीज स्ट्रॉंगली इन्फ्लुएन्स्ड बाय मेकनायझेशन वरती कशा कशाचा परिणाम होतो. साईज, फार्मची साईज किती आहे. कॉस्ट ऑफ फार्म लेबर, फार्म लेबरची कॉस्ट किती आहे. अवेलेबिलिटी ऑफ सुटेबल मशीन, सुटेबल मशीन किती अवेलेबल आहेत. द फार्मिंग सिस्टम कंटिन्यूज टू युटिलाइज मॅन्युअल लेबर, ॲनिमल पॉवर, ट्रॅक्टर बेस्ड टेक्नॉलॉजी इन ऑलमोस्ट ऑल कंडिशन. ठीक आहे, म्हणजे फार्मिंग सिस्टीमवरती डिपेंड असते की आपल्याला लेबर किती, मशीन किती, किंवा आपण ते अफोर्ड करू शकतो का. एखादा फार्मर आहे ज्याची स्मॉल लँड होल्डिंग आहे, म्हणजे खूप कमी शेती आहे त्याच्याकडे, तर तो ट्रॅक्टर खरेदी करू शकतो का? नाही का. मेकॅनायझेशन स्ट्रॉंगली डिपेंड अपॉन फार्म साईज. साईज जर कमी असेल फार्मची तर इन्कम कमी भेटणार आहे. इन्कम कमी भेटलं तर आहे ते लोन नेल करण्यासाठीच फार्मरला ते पैसे जातात. ठीक आहे, द इकॉनॉमिक प्रोग्रेस ऑफ नेशन डिपेंड्स डायरेक्टली अपॉन अवेलेबिलिटी ऑफ एनर्जी अँड इट्स कन्झम्पशन फॉर फ्रुटफुल युटिलायझेशन. इकॉनॉमिक प्रोग्रेस, आर्थिक जो विकास आहे देशाचा, तो कशावरती डिपेंड असतो, डायरेक्टली कशावरती डिपेंड असतो, अवेलेबिलिटी ऑफ एनर्जी. त्या देशामध्ये किती एनर्जी अवेलेबल आहे आणि त्याचं कन्झम्पशन किती योग्य रीतीने होते ह्याच्यावरती एखाद्या देशाची आर्थिक प्रगती जी आहे ती डिपेंड असते. नेक्स्ट बघा, इन्क्रीज्ड एनर्जी इनपुट इन ऍग्रिकल्चर डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली इन्क्रीजेस द प्रोडक्शन ऑफ क्रॉप. जर एनर्जी जर वाढली, ठीक आहे, ॲग्रिकल्चरमध्ये, तर काय होतं, प्रोडक्शन वाढतं. अँड इन ऑर्डर टू ब्रिंग मोर लँड अंडर कल्टिवेशन अँड टू इम्प्रूव्ह प्रोडक्टिव्हिटी इट इज नेसेसरी टू इंट्रोड्यूस अदर सोर्सेस ऑफ फार्म पॉवर्स. ठीक आहे, म्हणजे काय म्हणलेलं आहे बघा, इन ऑर्डर टू ब्रिंग मोर लँड अंडर कल्टिवेशन, जास्त लँड कल्टिवेशनमध्ये आणण्यासाठी काय करायला पाहिजे आपण, आणि म्हणजे प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी काय करायला पाहिजे. इट इज नेसेसरी, हे गरजेचं आहे. काय, टू इंट्रोड्यूस म्हणजे अन्न किंवा वापर करणं, कशाचा, अदर सोर्सेस ऑफ फार्म सोर्स ऑफ पॉवर, सिगी ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ऑइल इंजिन, सेल्फ प्रोपेल्ड कंबाईन हार्वेस्टर, इलेक्ट्रिक मोटर, रिन्युएबल एनर्जी, ह्यांचा वापर करणं गरजेचं आहे. ह्यांचा वापर जर केलं तर जास्त कल्टिवेशन होऊ शकतं आणि प्रोडक्टिव्हिटी वाढू शकते. ठीक आहे, अँड स्पेशली वाईंड मिल्स फॉर वॉटर पंपिंग, वॉटर पंपिंगसाठी हे जर वापरलं तर बेस्ट, रिन्युएबल एनर्जी. द अवेलेबिलिटी ऑफ पॉवर फ्रॉम डिफरंट सोर्सेस हॅज बीन गिवन, म्हणजे वेगवेगळे सोर्सेस किती पॉवर देतात हे दिलेलं आहे. बघा, 1951 ते 1999 पर्यंत त्यांनी डाटा दिलेला आहे. याच्यामध्ये टोटल पॉवर किलोवॅट पर हेक्टर, ॲनिमल पॉवर ह्याच्यामध्ये ह्युमन आणि ॲनिमल यांची किती पॉवर होती. म्हणजे जस्ट बघा, 1951 97.4 होती ती पर्सेंटेजमध्ये, आणि 1999 पर्यंत 21% म्हणजे एवढी कमी झाली. कोण, ह्युमन आणि ॲनिमल पॉवर. मेकॅनिकल पॉवर बघा, 1951 खूप कमी होती. 1951 त्यावेळेस मेकॅनिकल पॉवर किती होती, 2.1% एवढी कमी होती. आणि 1999 पर्यंत 44.2 एवढी मेकॅनिकल पॉवर वाढलेली. ठीक आहे, इलेक्ट्रिकल पॉवर मध्ये सुद्धा बघा की 1951 0.5 एवढी होती, 1951.5 एवढी होती म्हणजे कमी होती, आणि 1999 पर्यंत 34.8 एवढी ती वाढलेली आहे. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात हा चार्ट काय दाखवतो तुम्हाला की ह्युमन आणि ॲनिमल पॉवर हे इनएडिक्युएट अपुऱ्या पडत चाललेले आहेत आणि मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल पॉवर ही वाढत चाललेली आहे. हा जस्ट चार्ट हा दर्शवतोय तुम्हाला. ठीक आहे,
आता जो नेक्स्ट पॉइंट आहे मेकॅनायझेशन इन इंडिया, हा पण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. आतापर्यंत आपण काय बघितलं बघा, फर्स्टच टॉपिक आपण स्टार्ट केला होता कुठला, सोर्सेस ऑफ फार्म पॉवर. त्याच्यामध्ये आपण ह्युमन पॉवर बघितली, ॲनिमल पॉवर बघितली, मेकॅनिकल पॉवर आपण बघितली, त्यानंतर इलेक्ट्रिकल पॉवर आपण बघितली, आणि फिफ्थ पॉवर दॅट इज रिन्युएबल एनर्जी. आणि रिन्युएबल एनर्जीमध्ये सगळं आलं, त्याच्यामध्ये सोलार एनर्जी, वाइंड पॉवर वगैरे सगळं, आणि इलेक्ट्रिकल पॉवर वगैरे. हे पाच आपण पॉवर बघितले. आणि आपल्या टॉपिकचा लास्ट पॉईंट होता स्कोप ऑफ मेकॅनायझेशन.